सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता केव्हाही लागू शकते. त्या पार्श्वभूमीवर काल पांडुरंग परिवाराच्या वतीने पंढरपूर अर्बन बँकेचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी विधानसभेची निवडणूक लढवावी असा कार्यकर्त्यांनी एल्गार केला. त्यानंतर आज सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी मंगळवेढामध्ये घोंगडे बैठकींवर जोर दिला असून मंगळवेढा येथील देगाव तसेच मारोळी अशा विविध ठिकाणी गावात जाऊन कार्यकर्त्यांची मते जाणून घेतलेली आहेत. तसेच सोशल मीडियावर सुद्धा कार्यकर्त्यांनी पोस्ट करत विधानसभा लढवण्यासाठी संकेत दिले आहेत. त्यामुळे स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यतिथीच्या मुहूर्तावर पांडुरंग परिवाराची पुढील दिशा ठरेल अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता प्रशांत परिचारक पंत निष्ठा बाळगून तुतारी हाती घेणार की अपक्ष लढवणार याची उत्सुकता लागलेली आहे.